मला आधी दहावीनंतर नऊदीमध्ये शिकत असताना असं वाटायला लागलं की आपण कम्प्युटर सायन्स घेऊन इंजिनियर बनावं, पण मला असं त्याचा माहीत नव्हतं की याचा उपयोग सोशल ॲस्पेक्ट म्हणून काय आहे हे मला कसलंच माहीत नव्हतं. आधीपासून वाटायचं की सोशल वर्क करायचं, पण का, त्याचा बेस काय, कसं, हे काहीच मला माहीत नव्हतं. फक्त एक म्हणजे तळमळ होती की करायचं, पण ते समजत नव्हतं. लोकमतच्या ऑक्सिजनमध्ये निर्माणबद्दल वाचलं होतं तेव्हा खूप. आणि मी MBBS करत असताना फर्स्ट इयरमध्ये अमृतबंग याचं एक लेक्चर आम्हाला झालं निर्माणबद्दल, तर ते मला खूपच छान वाटलं की असं कोणी यूथ ऑर्गनायझेशनसाठी ज्यांना सोशल वर्क करायचं फुल टाईम याच्यासाठी कोणी काम करत आहे इनिशिएटिव्ह घेऊन, तर मला हे खूप भारी वाटलं. मी January 2019 जॉईन झाली. गट्ट्याला मी स्वतःच्या चॉईसने घेतलं. त्यांना कुठलाच ॲसेस नाही, त्यांना सरळ पेंढरीला जावं लागतं किंवा पेंढरी पण खूप दूर आहे, कारवाफायला पण बरेच वेळ डॉक्टर नाही राहायचे तिथून, किंवा सरळ मग गडचिरोलीला. आणि इथले जे ट्रॅबल आहे किंवा इथले रहिवासी आहे त्यांच्याकडे एवढा पण पैसा नाही की त्या गोष्टीसाठी खर्च करू शकेल. त्यांना खायला दोन वेळा कसं तरी भेटते, जवळपास आरोग्य सुविधा कोणतीच उपलब्ध नाही, त्याच्यामुळे त्यांचा जास्ती कल पुजारी याच्याकडे वाढलेला. तर मला वाटते की मेडिकल सिस्टीम म्हणजे एमओशिप करणे खूप गरजेचं आहे. एमओशिप जर केली तर हा आरोग्य सुविधा घेण्यासाठी त्यांचा होणारा खर्च, तो खर्च एकतर त्यांना बिलो पॉवर्टी लेवलमध्ये घेऊन जातो, हा जर खर्च कमी करता आला तर खूप चांगलं होतं. आणि याच्यासाठी रिस्पॉन्सिबल मला तरी वाटते की डॉक्टर आहेत. जर एमओशिप एखाद्या प्रायमरी लेवलवर खूप चांगली ट्रीटमेंट भेटली तर ते रेफर होऊन समोर साध्या गोष्टीसाठी ते उच्च ठिकाणी म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल झालं किंवा रुरल हॉस्पिटल झालं तिथे रेफर होणार नाही. पुन्हा कोणाच्या मनामध्ये जे असते ना त्यांना असं वाटते की आपण लोकांची सेवा करावं, आणि तो गुण त्यांच्यामध्ये आहे की म्हणजे मी स्वतः लोकांची सेवा करावं, स्वतः जाऊन आणि त्या आदिवासी लोकांची जवळीकता साधावी असं त्यांना वाटते, त्याच्यामुळे ते आले. नाही तर खूप सारे लोक इकडे डीप एरियामध्ये यायला तयार होत नाही. काहून तर राहणीमान चांगलं नाही आहे, पुन्हा मोबाईल कवरेज राहत नाही, नेट चालत नाही आणि लाईट राहत नाही. या तर आणि मोबाईल नेट म्हणला तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्यांना, म्हणून काही डॉक्टर येत नाही. एक वर्ष डॉक्टर नव्हते आणि कोणी पण येत नव्हते इथं OPD काढायला. त्यावेळी OPD आम्हीच काढत होतो. आता सध्या मॅडम आल्या तेव्हापासून व्यवस्थित वाटत आहे. मॅडम आल्या तेव्हापासून पेशंट पण वाढले. आता महिन्याची OPD 500 गेली आहे. ज्यावेळी 100 होती त्यावेळी आता 500 गेली आहे. आणि मॅडमचं पण पेशंट चेक करण्याची जी पद्धत आहे ती खूप मस्त आहे. फिमेल डॉक्टरची गरज होती, कारण लेडीज इकडल्या अशा आहेत की त्या आपले प्रॉब्लेम डॉक्टरांना सांगतच नाहीत, त्याच्यामुळे त्यांना फिमेल डॉक्टरची खूप आवश्यकता होती. मी गडचिरोली रुग्णालयात प्रसूतीचा निर्णय घेतलेला होता, पण मॅडमचा स्वभाव मला एवढा आवडला की मी म्हटलं की MBBS झालेले डॉक्टर साधे बोलायला किंवा जर आपण प्रायव्हेट गेलो तर चेकअप करायलासुद्धा फीज घेतात, पण या मॅडम एवढ्या चांगल्या प्रेमाने बोलल्या माझ्यासोबत. मग मी त्या दिवशी निर्णय घेतला की मी 9 महिन्यापर्यंत या ठिकाणी राहील. मी एक दिवस आली होती आणि त्या चांगल्या ठिकाणी एज्युकेटेड घेऊन आलेल्या मॅडम असतानासुद्धा त्या एका म्हाताऱ्या आई ज्या होत्या त्यांच्यासोबत त्यांनी गोंडीमध्ये बोललं, तर मला आश्चर्य वाटलं सर की मॅडम आत्ता आत आल्याने एवढ्या लवकर कसं काय कॅचअप केलं त्यांनी गोंडी. इथे डिलिव्हरी मी 40-36 जवळपास केलं आहे.
36 ते 40 जवळपास. तर 10 महिन्यात गावातल्या लोकांचा रिस्पॉन्स खूप छान होता. गावातल्या बायांचे किंवा इतरत्र माझी पी एस सीचा वर्तुळ सोडून पण इतरत्र पी एस सीचे इवन गडचिरोलीचे पण बाया येऊन मला प्रॉब्लेम सांगायला लागत होत्या. ते मला खूप चांगलं वाटलं. आता आपण जांभळी झोरेला चाललो. हे ह्या गावात 3 हायपरटेन्शनचे पेशंट आहे आणि त्या मोजून 6 ते 7 घरं आहे. त्याला आपण व्हिजिट द्यायला चाललो आणि ते मोस्टली घरं उराऊ समाज आहे जो छत्तीसगडकडून ट्रायबल मायग्रेट झालेले आहे त्यांचे आहे. आणि गावात लाईट वगैरे नाही असं मी ऐकलं. हो, गावात लाईट नाही आहे. ग्रामीण भागातच का काम करायचं हे आधीपासून डिसाईड झालं होतं. माझा बालपणीचा जो कालावधी आहे तो ट्रायबल एरियात आणि ग्रामीण भागात गेलेला. ग्रामीण भागात गरज आहे आणि तिथे काम केला तर आपल्याला वाव पण मिळतो. तर मला ट्रायबल पीपलसाठी काम करायचं होतं कारण की मला एक लक्षात आलं, सर्वात पुअरेस्ट पुअर किंवा जिथे गरजच नाही पोहोचत असे बरेचसे ट्रायबल एरियाच असतात. कारण की ते भौगोलिकदृष्ट्या किंवा राजनैतिकदृष्ट्या राहिलं किंवा विविध दृष्टिकोनातून ते मागासच राहिलेले आहे. जे समानच होऊ शकत नाही, जे येऊ शकलं काही आर्थिकदृष्ट्या त्यांची कसलीच मदत होऊ शकली नाही. मग असं वाटलं की जे मागास राहिले त्यांच्यासाठी थोडं काम करावं. 9 महिन्यात मला सर्वात जास्त टिकून ठेवलं. ते बहुतेक माझं ध्येय होतं की मला इथे नीडी पीपलसाठी काम करायचं आहे. आणि त्यांना मी वेगळं समजलं नाही. त्यांना मी माझाच पार्ट्स आणि त्यांची नीड आणि माझी नीड मला सारखी वाटली. आणि मला वाईट वाटते की म्हणजे कोणाची आई किंवा बहीण भाऊ हिरावल्या जात आहे छोट्या छोट्या कारणामुळे. मला वाटते की प्रत्येक MBBS स्टुडंटनी किंवा कोणी पण जे अंडर ग्रॅज्युएशन करून घेतलं त्यांनी बॉन्ड करायला पाहिजे. बॉन्ड का करायला पाहिजे याचं एक रिझन म्हणजे जे शिकले तुम्ही ते कोणाच्या पैशातूनच शिकत आहे जनतेच्या, ते तुम्ही परतफेड म्हणून वापस करायला पाहिजे. तर दुसरा की जे शिकलं ते वापरण्यात आणखी तुमच्या स्किल डेव्हलप होत जातात. पुढचा माझा प्लॅन असा आहे की लग्न झाल्यानंतर म्हणजे मी आधीच कमिटमेंट दिली होती की मी सर्चला काम करेल. सर्चला काम याच्यासाठी कारण की इतरांना पण फायदा होतील माझ्या शिक्षणाचा, माझ्या काम करण्याचा. हे सर्व मला सर्चमध्ये दिसायला लागलं. बाकीचे काही कॉमेडी एवढे झाले नाही. हा एक होतं, ती बाई आली, ते काय म्हणे खूप कॉन्शियस होती. ते काय म्हणे आजी माझा DP चेक करून द्या म्हणे. मी हो, मी म्हटलं आजी बाई व्हॉट्सअप वापरते की काय नंबर काय म्हटलं.